नमस्कार, टेस्टी कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची आमची रेसिपी आहे पटेटो राईस कटलेट. आता साहित्य पाहूया. आल्या लसणाची पेस्ट, एक मोठा बटाटा मी उकडून घेतला आहे, जिऱ्याचा पावडर, अर्धा लिंबू, मिरची पावडर, भात शिजवून घेतलेला आहे, एक कप भात घेतला आहे, कोथिंबीरीची पावडर, सुकी कोथिंबीरीची पावडर, ग्रीन चिलीज बारीक कापून घेतली आहे, ब्रेड क्रम, हळदीचा पावडर, ओली कोथिंबीर, गरम मसाला, एक मोठा कांदा, मीठ आणि तळण्यासाठी तेल. सर्वात आधी बटाटा किसून घ्यायचा. बटाटा किसून झाल्यावर मग त्यात भात घालायचा, मग कांदा, हळद, जिरा पावडर, मिरची पावडर, धनिया पावडर, आले लसणाची पेस्ट, मिरची बारीक कापून घ्यायची, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ, लिंबाचा रस, हे सगळं घालून मिक्स करून घ्यायला पाहिजे. त्यात पाणी घालायची गरज नाही, कारण बटाटा असल्यामुळे पाण्याची गरज भासत नाही. वडे करण्याआधी हाताला तेल लावून घ्यायचं, मग ते त्यासाठी ते काय हाताला चिकटत नाही. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे, गुलाबी रंग येईस्तोवर भाजायचे.